गोंदियामध्ये एका दिवसात 29 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. ऑक्सिजन अभावी 15 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र आरोप फेटाळलेले आहेत. सोशल मीडियावर मात्र अफवांचं पे उठलंय. गोंदियातल्या वैद्यकीय महाविद्यालयात एका दिवसात 29 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावरती व्हायरल झाली. त्यात ऑक्सिजन अभावी 15 लोकांचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन आता सरकलेली आहे. आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेल यांच्याकडून. प्रवीण तांडेलकर आपले प्रतिनिधी आहेत गोंदियातून, त्यांच्याकडून आपण ह्या संदर्भातली माहिती जाणून घेऊया. प्रवीण, आपण पाहतोय की गोंदियामध्ये एका दिवसात 29 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे आणि ऑक्सिजन अभावी 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. काय नेमकी सध्या तिथे परिस्थिती आहे? ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे का? काय सध्याची स्थिती आहे? नक्कीच, कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त 29 रुग्णांचा मृत्यू झाल्याची गोंदियामध्ये निदर्शनात आलेले आहे. एकंदरीतच जे शासकीय आकडा दिलेला आहे 29 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, मात्र 15 लोकांचा हा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचंही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. मात्र या संदर्भात आपण डॉक्टरांची विचारणा केली तर डॉक्टरांनी सगळे आरोप फेटाळलेले आहेत. एकंदरीतच गुरुवारच्या मध्यरात्री ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचीही चर्चा होती. त्यानंतर स्थानिक आमदारांनी छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मधून ऑक्सिजनचे सिलेंडर बोलवले होते आणि त्यामुळे कुठेतरी इतर रुग्णांचे प्राण वाचले असंही चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मधुरा, बरं, धन्यवाद प्रवीण ह्या संपूर्ण माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर या संदर्भात अधिक माहिती देत होते. मात्र गोंदियामधली ही परिस्थिती अतिशय धक्कादायक आहे. विकासाचा ध्यास म्हणजे अलिबागमध्ये आजपासून 2 दिवस कडक वीकेंड लॉकडाऊन पुकारण्यात आले आणि या लॉकडाऊन दरम्यान केवळ मेडिकल स्टोअर्स आणि दवाखाने सुरू राहणार आहेत. दूध तसंच इतर अत्यावश्यक सेवा दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आणि इतर दुकानं आणि आस्थापना कडकडीत बंद राहणार आहेत. आज आणि उद्या हा वीकेंड लॉकडाऊन असेल, तसंच इतर दिवशी कडक लॉकडाऊन सुरू राहील. वाढत्या कोरोनाला थोपवण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत मुंबई हायकोर्टाचं कामकाज आता 7 मेपर्यंत व्हर्च्युअली होणार आहे. मुंबईसह नागपूर, औरंगाबाद, गोवा, खंडपीठ तसंच राज्यातल्या इतर न्यायालयांना सुद्धा हा नियम लागू असेल आणि त्यामुळे सर्व महत्वाच्या खटल्यांची सुनावणी आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी इतर वरिष्ठ न्यायाधीशांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. बीड जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे. सुरुवातीला लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद देणारे नागरिक आज मात्र मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरतात. परळी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. अनेक जण रस्त्यावर विना मास्क फिरताना दिसतात. प्रशासनाकडून वारंवार सूचना करून सुद्धा नागरिक गांभीर्यानं घेत नाहीये. जिल्ह्यामध्ये दिवसाकाठी 900 ते 1000 रुग्ण दररोज आढळतात आणि अशामध्ये नागरिकांची ही बेफिकिरी मोठ्या संकटात नेणारी ठरेल. बातमी मागची बातमी म्हणजे